तांबे परिवाराचं काय झालं आता आम्हाला त्यांच्याशी काही प्रश्न करायचा नाही, कारण ते आता आम्ही पक्षातून त्यांना निलंबित केलेलं आहे, त्याच्यामुळे तो भाग नाही राहिले. थोरात साहेब आमचे काँग्रेसचे नेते आहेत, सी एल पी नेते आहेत, त्यांच्याशी आमचा संपर्क आता ते हॉस्पिटलमध्ये आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. काय आम्ही पाचही उमेदवारांची नावं आम्ही जाहीर केलेली आहेत. आता आमचे पाचही हे उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत हे तुम्हाला सांगितलं. एक गोष्ट आहे की एकदा स्पष्टता झाली पाहिजे, ज्या पद्धतीनं जे काही वातावरण फिरवण्यात येत आहे, पसरवण्यात येत आहे, ते की आम्ही असं झालं तसं झालं, तर स्पष्टता येऊ द्या ना एकदा. मी आज मला एक बघा, मला तांबे परिवाराचं काय झालं आता आम्हाला त्यांच्याशी काही प्रश्न करायचा नाही, कारण ते आता आम्ही पक्षातून त्यांना निलंबित केलेलं आहे, त्याच्यामुळे तो भाग नाही राहिले. थोरात साहेब आमचे काँग्रेसचे नेते आहेत, सी एल पी नेते आहेत, त्यांच्याशी आमचा संपर्क आता ते हॉस्पिटलमध्ये आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत, आणि त्यांच्याशी बोलू आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून काही भूमिका आली तर निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. चला रोल 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 लागेल लागेल पाहायला लागेल. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेचे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ज्या निवडणूक होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून नागपूर शिक्षक मतदारसंघामध्ये सुधाकर अडवैले, अमरावती विभागात धीरज लिंगाडे, शुभांगी पाटील आणि कोंकणमध्ये बाळाराम पाटील असे पाच आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आम्ही रिंगणात उभे ठेवलेले आहेत. आणि महाविकास आघाडी म्हणून या पाचही निवडणुका आम्ही जिंकू आणि त्या पद्धतीचं एक वातावरण आज संपूर्ण राज्यामध्ये आहे. आपण पाहिलं की केंद्राच्या 9 वर्षाच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांची गळचेपी झाली, तरुणांची भ्रमनिराश करण्याचं काम झालं, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, जुनी पेन्शनचा इशू BJP ने त्यांच्या एवढ्या राज्यामध्ये कुठेही चालू केलेला नाही. जुनी पेन्शनमध्ये हिमाचल असेल, छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, या तिन्ही राज्यात ज्या काँग्रेसच्या सगळ्या राज्यामध्ये आम्ही जुनी पेन्शन लागू केलेली आहे. त्याच्यामुळे ह्या तरुणांमध्ये आणि नोकरीमध्ये असलेल्या लोकांमध्ये असलेला भारतीय जनता पार्टीचा राग हा यामध्ये स्पष्ट होतो. भाजपजवळ नाशिकमध्ये जगातली सगळ्यात मोठी पार्टी असलेला भाजप, आपली स्वतःचा गवा करणारी भाजपजवळ साधा नाशिकमध्ये उमेदवार पण सुद्धा त्यांना मिळालेला नाही अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये लक्षात घेतलं तर पाचही निवडणुका ही महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार जिंकतील अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. काय मी पाचही उमेदवारांची नावं आम्ही जाहीर केलेली आहेत. आता आमचे पाचही हे उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत हे तुम्हाला सांगितलं. एक विषय असा आहे की नाशिकमध्ये ज्या पद्धतीने सत्यजित तांबे यांनी बंडखोर मला ऐका, तर एक प्रश्न की मग अशा पद्धतीमध्ये आता ते जर अपक्ष उमेदवार असतील तर त्यांच्यावरती कारवाई होणार आहे, कारण की पक्षाचे जुगार होते आणि अशा पद्धतीने कारवाई आजच त्यांच्यावर आपण पाहिलं असेल. त्यांच्यावरच आमच्या AICC जे पत्र आलं, डॉक्टर सुधीर तांबे यांना तातडीने निलंबित करण्यात आलं, यांना प्रदेशकडे जबाबदारी दिलेली आहे, ते उमेदवारीत राहतील आणि म्हणून या सगळ्या त्यांचा प्रचारही सुरू झालेला आहे, म्हणून त्यांच्यावरही निष्कासनाची कारवाई आजच केली जाईल. आपल्याच चॅनलमध्ये आम्ही बघितलेलं होतं, त्यांनी ज्या दिवशी फॉर्म भरून निघाल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंचं नाव त्याच्यामध्ये स्पेशली घेतलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी कोणाचा मागावा त्या दिवशी आम्ही सांगितलं की ते अपक्ष आहेत, ते कोणाचा पाठिंबा मागायचा की नाही मागायचा तो त्यांचा प्रश्न. आम्ही जे उमेदवार जाहीर केले हे पाचही उमेदवार जिंकतील. एक गोष्ट आहे की एकदा स्पष्टता झाली पाहिजे, ज्या पद्धतीनं जे काही वातावरण फिरवण्यात येत आहे, पसरवण्यात येत आहे, ते की आम्ही असं झालं तसं झालं, तर स्पष्टता येऊ द्या ना एकदा. यामुळे आम्हालाही स्पष्टता झाली तर अमरावती नाशिक विभाग हा काँग्रेस विचाराचा आहे. जे काही आतापर्यंत 3 टर्म त्या ठिकाणी सातत्यानं डॉक्टर सुधीर तांबे हे काँग्रेस विचारधारेने निवडून आलेले होते, त्यामुळे त्यांची एकदा स्पष्टता आली
तर निश्चितपणे आम्हाला काँग्रेसला त्याचा फायदा आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या पाचही उमेदवार त्या ठिकाणी जिंकतील अशी आमची भूमिका आहे. मी तुम्हाला एक गोष्ट, तुम्हीच मला तुम्हीच प्रश्न विचारून तुम्हीच उत्तर देता. तुम्ही नाशिकमध्ये जे काही सांगताय, नाशिकमध्ये भाजपचा गोंधळ आता स्पष्ट होणार आहे ना. भाजपला उमेदवार मिळाला नाही, भाजपचा उमेदवार तिथं नाही, नेमकं काय ती स्पष्टता येणार आहे ना. ही जी मागेहून वार करण्याची पद्धत जी भाजपने पाहिली महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे, दुसऱ्यांची घरं फोडण्याचं काम भाजप करते आहे, हे एकदा स्पष्ट होतं ना. आखरी कुठल्या आधारावर ते घरं फोडतात आहेत, केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग सातत्यानं करताय हे स्पष्ट झालेलं आहे. अनिल देशमुखच्या प्रकरणामध्ये आम्ही विधानसभेत सरकारला विचारलं की तुम्हाला उत्तर द्या त्याचं, तुम्ही काय खोटे आरोप त्यांच्यावर लावलेत. आणि ज्यांनी 100 कोटी रुपये अनिल देशमुखला दिल्याचा आरोप केला, त्या IPS अधिकाऱ्याला तुम्ही कुठं ठेवलेलं आहे? अजूनही तो IPS अधिकारी कुठं दिसत नाही आहे. त्याच्यावर काय कारवाई केली? त्याला शासनाच्या सेवेतून ठेवलं आहे, निलंबित केलेलं आहे. त्याच्यावर काय कारवाई केलेली आहे? कोणी सरसकट लोकांवर आरोप करायचं आणि खोट्या आरोपावर विरोधकांना जेलमध्ये टाकायचं हा कुठला कायदा आहे? आरोप करणाऱ्यांनी पहिले सिद्ध करावं लागेल की त्याला 100 कोटी रुपये कुठून आणले. आणि माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीनं ED आणि CBIला फटकारलं ते पण निदर्शनाचं. भाजपवाल्यांना तेवढं तर कळायला पाहिजे. या पद्धतीनं धाक दाखवून, भीती दाखवून, दुसऱ्याची घरं फोडायची, आपली घरं सजवायची, जास्त दिवस नाही चालणार. याच्यातून एकदा महाराष्ट्राच्या जनतेला, हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे, हा भीती आणि कोणाच्या प्रलोभनाला झुकणारा नाही आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राने आता हे सगळं पाहिलेलं आहे आणि महाराष्ट्राची जनता आता भाजपला धडा शिकवेल.